Welcome to BCom Part 2 students. In the present lecture, we are going to learn what type of solution is required regarding passing journal entries on issue of shares in the books of company. I am taking here a problem, and this is a different problem than already taken. Firstly, I would like to read what is problem. Westerner Company Limited issued 50,000 equity shares of rupees 100 each to the public, payable as under. On application, rupees 25. On allotment, rupees 30. On first call, rupees 25. On final call, rupees 20. The company received for 80,000 shares. The directors allotted 50,000 shares among them on pro rata basis. आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम घेतले त्यामध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे हा मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. Firstly, I would like to explain what is the difference in previous problems and this problem. कि वेस्टर्न कंपनी ने 50,000 इक्विटी शेअर्स विकायला ठेवलेत. एका शेअरची इक्विटी शेअरची इश्यू प्राइस आहे 100 रुपये. तर 100 रुपये फेस व्हॅल्यू पण आहे आणि इश्यू प्राइस पण आहे. म्हणजे 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला दिला. हे 100 रुपये आपण एकदम घेत नाही, त्याची आपण इन्स्टॉलमेंट केली, त्याची टप्पे केली, त्या टप्प्याला नाव दिलं. पहिला जो टप्पा आहे त्याला नाव दिलं ऍप्लिकेशन. म्हणजे एका शेअरच्या बरोबर पाहिजे असेल तर 25, ज्यांना पाहिजे त्यांनी 25 रुपये भरायचे. अलॉटमेंटला एका शेअरसाठी 30 रुपये भरायचे. फर्स्ट कॉलला 25, फायनल कॉलला 20. असे या सर्वांची बेरीज 1, 2, 3, 4 टप्प्यांची बेरीज होते 25, 30, 25, 20, 100. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 100 रुपयाला दिला. त्याला आपण अकाउंटिंग भाषेमध्ये असं म्हणतो इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ पार. 100चा शेअर्स 100ला दिला. नो डिस्काउंट, नो प्रीमियम. ज्यादा पण रक्कम घेतली नाही, कमी पण घेतली नाही, 100चा 100ला दिला. आता इथं आपल्याला महत्त्वाची बाब काय लक्षात घ्यावी लागेल की आपण विक्रीला किती शेअर्स ठेवले 50. प्रत्यक्ष 80,000 शेअर्सला मागणी आली. म्हणजे आपण विक्रीला ठेवले त्याच्यापेक्षा 30,000 शेअर्सला ज्यादा मागणी आहे. मग आता आपल्याला इथंच आपण 80,000 शेअर्स देऊ शकत नाही, कारण Already company has declared the company is going to issue only 50,000 equity shares. Therefore, we are not able to fulfill the demand made by the applicants. Applicants' demand आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे आपण 50,000 shares देणार, 80,000 देणार नाही. मात्र एक गोष्ट इथे लक्षात आली पाहिजे की 80 अप्लिकेशनचे पैसे मिळताना 80,000 मिळाले असतील. म्हणजे पहिल्या एंट्रीला आपण 80,000 शेअर्स लक्षात घेणार आणि तिथून पुढच्या एंट्रींना 50,000 शेअर्स लक्षात घेणार. पुढचा पार्ट प्रॉब्लेमचा. एक्सिस ऍप्लिकेशन मनी ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट. म्हणजे ज्यादा जे पैसे आले होते 30,000 शेअर्सला ते परत नाही केले तर ते ॲडजस्ट केले अलॉटमेंट अकाउंट. The directors call the amount due on first call. All money due on first call was received except Mr. Sujay, who hold 500 shares on which he failed to pay allotment and first call money. Then the shares of Mr. Sujay were forfeited. The director did not made final call at all. The forfeited shares were reissued at rupees 30 per share. Give necessary journal entries in the books of Western Company. आता एवढा भाग वाचल्यानंतर असं आपल्या लक्षात आलं की कंपनीनं
फाइनल कॉल केलेला नाही, म्हणजे पैसे कुठल्या फक्त तीन स्टेजचेच आपण घेतले, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल. फायनल कॉलचे पैसे घेतले मागितले नाहीत. या तीन स्टेजचे पैसे घेताना एक गोष्ट लक्षात आली की सुजय नावाच्या व्यक्तीने 500 शेअर्स घेतले होते, पण त्यांनी अलॉटमेंटचे आणि फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीत. म्हणून हे शेअर्स जप्त केले आणि ते शेअर्स परत डायरेक्टरनी दुसऱ्याला विकले, आणि आता विकताना ते 30 रुपयाला एक याप्रमाणे विकले. आता या प्रॉब्लेममध्ये एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात येईल की आपण इथं प्रो रेटा शब्द आलेला आहे, प्रो रेटा अलॉटमेंट ऑफ शेअर्स. प्रो रेटा अलॉटमेंट ऑफ शेअर्स मीन्स द डिमांड ऑफ ईच ॲप्लिकंट इज रिड्यूस्ड प्रोपोर्शनेटली. म्हणजे या प्रो रेटाचा अर्थ असा होतो की ज्यांनी ज्यांनी शेअरची मागणी केली त्यांची संपूर्ण मागणी पूर्ण न करता काही प्रमाणात मागणी पूर्ण करायची, समजा 80% मागणी पूर्ण करायची. म्हणजे एका व्यक्तीनं समजा 1000 शेअर्स मागितले असेल तर त्यांना 800 देणार, 1000 शेअर्स देणार नाही. समजा दुसऱ्या व्यक्तीनं 80% 500 शेअर्स मागितले तर आपण त्यांना 500 80% किती देणार, 400 देणार. एका व्यक्तीनं 100 शेअर्स मागितले त्यांना किती देणार, 80. म्हणजे 80 शेअर्स दिले तेव्हा त्यांचे 20 ॲप्लिकेशन, म्हणजे 100 मागणी आली, 20 त्यांचं काय डिमांड रिड्यूस केलं 20. हजार वेळा 1000 शेअर्सला मागणी आली तर त्याचं 200 आपण डिमांड रिड्यूस केलं. म्हणजे याचा फायनल अर्थ असा होतो, इन ॲज पर दी प्रो रेट अलॉटमेंट ऑफ शेअर्स ईच ॲप्लिकंट गेट्स शेअर्स प्रोपोर्शनेटली, बट दी कंपनी इज नॉट फुलफिलिंग टोटल डिमांड ऑफ ए पर्टिक्युलर ॲप्लिकंट. की एका माणसाची पूर्णपणे त्यांनी माहिती तेवढे शेअर्स देणार नाही, कारण अर्ज ज्यादा आलेत. 50,000 विकायला शेअर्स ठेवलेत, अर्ज आलेत 80,000, म्हणजे 30,000 आपण फुलफिलमेंट करू शकत नाही. म्हणून आपण काय करतोय, ज्याने ज्याने अप्लाय केलं त्याचं डिमांड कमी करतो, म्हणजे त्यांना सप्लाय कमी करतो, त्यांना कमी शेअर्स देतोय. म्हणजे उदाहरण आपण दिलं 80% प्रोपोर्शनेट धरलं तर 1000 शेअर्सची मागणी केली असेल तर त्यांना 80% म्हणजे 800 देणार, 200 शेअर्स देणार नाही. मात्र या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे येताना या व्यक्तीचे 1000 शेअर्सवर आलेले 800 नाहीत, म्हणजे 200 शेअर्सवर ज्यादा पैसे आलेले आहेत. असं या बेसिसवर आपण हे सोल्युशन घेणार आहे. बघा सोल्युशन लिहिताना वी आर मेंटेनिंग द डेकोर ऑफ आवर ॲन्सर ॲज पर दी प्रिस्क्राईब्ड गाईडलाईन्स. की काही नियम आहेत अकाउंटन्सीमध्ये, त्या नियमाला आधी लावून आपण हे प्रिपरेशन घेतोय. पहिल्यांदा आपण ऑर्गनायझेशनचं कंपनीचं नाव लिहितो, इन द बुक्स ऑफ वेस्टर्न कंपनी लिमिटेड. नंतर काय उत्तरामध्ये आपल्याला विचारलंय, जर्नल एंट्रीज, म्हणून जर्नल एंट्रीज लिहितो. लेजर अकाउंट्स विचारली, लेजर अकाउंट्स विचारतो. एंट्री या स्टेजपर्यंत द्या, त्या स्टेजपर्यंत, वॉट एवर मे बी असलं इन दी प्रॉब्लेम, इन दॅट डायरेक्शन वी आर मुव्हिंग आवर ॲन्सर, त्या पद्धतीनं उत्तर देणार. आता पहिली एंट्री येणार ॲप्लिकेशनची, आपण इथं 2 एंट्री येणार आहे. यामध्ये काय फरक आहे या एंट्रीमध्ये, एंट्री त्याच आहेत, एंट्रीमध्ये काहीही फरक नाही. फरक काय तर कन्सिडरेशनमध्ये, थिंकिंगमध्ये, प्रोव्हिजनमध्ये आहे. काय पहा फरक काय, कंपनीने शेअर्स विकायला ठेवले 50,000. कोणते शेअर्स, इक्विटी शेअर्स का प्रेफरन्स शेअर्स, तर इक्विटी शेअर्स. म्हणजे उत्तरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी इक्विटी शेअर वापरणार शब्द. जर प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले असते तर उत्तरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रेफरन्स शेअर शब्द वापरला असता एंट्रीमध्ये, प्रत्येक एंट्रीमध्ये जिथे जिथे संबंध येईल. त्यामुळे या टोटल उत्तरामध्ये आपण इक्विटी शेअर हा शब्द वापरणार आहे. आता पैसे मिळाले, किती शेअर्सवर पैसे मिळाले, 80,000 शेअर्सवर पैसे मिळाले. किती प्रमाण, 25 प्रमाण, म्हणजे 80,000 मल्टिप्लाय बाय ₹25 दॅट केम 20 लॅख. म्हणजे 80,000 × 25 20 लाख रुपये मिळाले. पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट 20 लाख. कशावर मिळाले, ॲप्लिकेशनला. ॲप्लिकेशन कोणती, इक्विटी शेअर्स. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन 20 लाख. प्रत्येक एंट्रीला आपण सपोर्टिंग नॅरेशन देतो, म्हणजे त्या सपोर्टिंग करतो, म्हणजे याचा अर्थ वी आर स्टेटिंग समथिंग,
काहीतरी आपल्याला म्हणायचंय. काय म्हणायचंय? बी ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 80,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 इच. पहिली एंट्री बरोबर झाली. आता दुसऱ्या एंट्रीला आपल्याला प्रिकॉशन घ्यायची की आपण विकायला ठेवले शेअर्स किती, 20,000. म्हणजे आपण काय 80,000 शेअर्स देणार नाही, सॉरी 50,000 विकायला शेअर्स ठेवलेत, म्हणजे आपण 50,000 शेअर्स देणार, 80,000 शेअर्स देणार नाही. म्हणून आता एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणार, इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचं कॅपिटलमध्ये रूपांतर करताना शेअरची संख्या 50,000 घेणार, 80,000 घेणार नाही. व्हेरी व्हेरी आयपी. म्हणजे 50,000 शेअर्सवर ₹25 प्रमाणे आपण ॲप्लिकेशनच्या मनीचं रूपांतर कॅपिटलमध्ये करणार. कॅपिटलमध्ये ज्यावेळेला रूपांतर करतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं, कॅपिटल अकाउंटला नेहमी क्रेडिटच दिलं जातं. म्हणजे कशाचं रूपांतर करणार आहे ॲप्लिकेशनचं, म्हणजे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 50,000 × 25 ₹12,50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹12,50,000. बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 इच ट्रान्सफर्ड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. दॅट इज द वे ऑफ रायटिंग नॅरेशन, बट इट इज नॉट स्पेसिफिक. यू मे राईट इन युअर ओन लँग्वेज, बट द कन्वे ऑफ मेसेज शुड बी प्रॉपर. आता इथं आपल्याला लक्षात आलं की पहिल्या एंट्रीलाच फक्त आपण 80,000 संख्या लक्षात दिली. इथून पुढे किती घेणार आहे? 50,000. दुसऱ्या एंट्रीला किती घेतली? 50,000. आता अलॉटमेंटला पण 50,000, फर्स्ट कॉलला पण 50,000. आता दुसरी स्टेज अलॉटमेंट. अलॉटमेंटची रक्कम एन दाखवली. किती शेअर्सवर, इथं सुद्धा लक्षात ठेवायचं, 80 हा शब्द आपण विसरून गेलो. 80 फक्त पहिल्या एंट्रीला. इथून पुढे फॉरप्युच्युअल शेअर होईपर्यंत, म्हणजे कॉलपर्यंत थोडक्यात 50,000 शेअर्स आपण बेस घेणार आणि कॅल्क्युलेशन करणार. ज्याच्यावर रक्कम येणं त्याला डेबिट, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. 50,000 शेअर्सवर ₹30 प्रमाणे ₹15,00,000 येणं, ज्याच्यावर येणं त्याला डेबिट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹15,00,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल ₹15,00,000. कॅपिटल ज्याच्यावर रक्कम येणं दाखवतो त्याला डेबिट द्यायचं जे आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यायचं. शब्द फक्त तिथे ॲड केला इक्विटी शेअर, कारण इक्विटी शेअर्स इश्यू केले. बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹30 इच. ही झालं आपलं 3 नंबरच्या एंट्रीमध्ये. आपण म्हणतो ₹15,00,000 यायचे आहेत. प्रत्यक्ष सुजयने 500 शेअर्स घेतले होते, त्यांनी पैसे दिलेले नाहीत, त्यामुळं आपल्याला मिळताना रक्कम 15,00,000 नाही मिळणार, कमी मिळणार. दुसरं एक्सिस ॲप्लिकेशन 30,000 ज्यादा अर्ज आले होते, म्हणजे 30,000 ज्यादा अर्ज आले होते, म्हणजे 30,000 ज्यादा अर्जाचे पैसे आपण परत नाही केले तर ते अलॉटमेंट अकाउंटला ॲडजस्ट केले. म्हणजे 30,000 × 25 ₹7,50,000 ॲप्लिकेशनचे पैसे कुठे अलॉट ॲडजस्ट केले? अलॉटमेंटला. म्हणून एंट्रीमध्ये असं 3 पार्ट दिसले. तर मी सेकंड पार्ट इथं एक्सप्लेन करतो. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट ₹7,50,000, म्हणजे हे पैसे अलॉटमेंटला ॲडजस्ट केले, म्हणजे अलॉटमेंटला कमी घेतले. 15,00,000 हे 7,500,000 रुपये कशाचे आहे? अगोदरच आपल्याकडे जमा झालेत. आपल्याला 80,000 अर्ज आले होते, दिले 50,000, 30,000 ज्यादा आले होते, ते पैसे परत न करता ते पैसे त्याच व्यक्ती म्हणजे संबंधित शेअर होल्डर्सकडून जमा झाले असं अलॉटमेंटला दाखवलं. म्हणजे इथं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 7,50,000. आता 15,00,000 पैकी 7,50,000 रुपये इथं ॲडजस्ट झाले. आता येणं राहिलं 7,50,000 पैकी त्यांनी सुजयनी काही शेअर्सवर पैसे दिले नाहीत, म्हणजे 7,50,000 म्हणजे किती दिले नाहीत इथं कॅल्क्युलेशन आपण पुढे नोटमध्ये पाहणार आहोत. पण इथं मी रफली आता लिहिलं की दॅट इज रफली, दॅट इज फायनलाइज, तेच रफली लिहिलं फायनलाइज होणार की टोटल येणं दाखवलं 15,00,000.
त्यातले प्रत्यक्ष पैसे मिळाले 14,92,500, त्यातले ऍप्लिकेशनचेच मिळालेले अगोदरचे 7,5 लाख, म्हणजे डिफरन्स आला तेवढे पैसे प्रत्यक्ष अलॉटमेंटमध्ये डिफरन्स आहे 7,42,500. बीइंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड अँड एक्सिस ऍप्लिकेशन मनी ऑन 30,000 इक्विटी शेअर्स ऍडजस्टेड. यातली हीच एंट्री महत्वाची, या प्रॉब्लेममधले महत्वाची एंट्री कोणती? एंट्री नंबर 4. काय एंट्री आहे? 3 चा बेस घेतला आपण, 15 लाख यायची होती, आले किती? 14,92,500, म्हणजे नाही किती आले? नाही आले 7,500. ते कसे नाही आले ते आपण नोटला पुढे घेतलेले आहे. आता मी फक्त काय सांगणार की 30,000 ज्यादा पैसे मिळालेत 25 प्रमाणे ऍप्लिकेशन मनी, म्हणजे 7,5 लाख रुपये आपण ऍप्लिकेशनलाच घेतले होते, ते फक्त कुठे ऍडजस्ट दाखवले? अलॉटमेंटला, म्हणून ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट दिलं 7,500. 14,92,500 7,5 लाख गेले, म्हणजे राहिले 7,42,500 प्रत्यक्ष आले. हे आता आपण इथं लिहिलेलं आहे, ते नोटमध्ये पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 ईच. इट इज रेग्युलर एंट्री. वी हॅव स्टडीड अर्लियर दॅट टाईप ऑफ एंट्री, की आता ज्याच्यावर पैसे येणं दाखवणार, इथं बेस आहे 50,000 50,000, ज्याच्यावर पैसे येणं दाखवणार त्याला डेबिट, 50,000 25 प्रमाणे पैसे येणे दाखवले 12,50,000. ज्याच्या कशावर येणार आहे? फर्स्ट कॉलला, म्हणजे फर्स्ट ज्याच्यावर येणार त्याला डेबिट दिलं, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 12,500, आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलं टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 12,50,000. नॅरेशन काय? व्हॉट इज द नॅरेशन ऑफ दिस एंट्री? बीइंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 ईच. दिस इज द मेकॅनिझम. हे मेकॅनिझम एकदा लक्षात आलं की आपल्याला सोल्युशन येणार. जोपर्यंत मेकॅनिझम लक्षात येत नाही तोपर्यंत आपण अतिशय केअरफुली ऐकलं पाहिजे, म्हणजे प्रॉपर अटेन्शन इज द नीड ऑफ अवर सक्सेस. म्हणजे कोणत्याही सक्सेसमध्ये तुमचं प्रॉपर अटेन्शन महत्त्वाचं, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो एकाग्रता. ज्या वेळेला आपण आणू त्या वेळेला आपल्याला लर्निंग सोपं जातं. इफ आवर माइंड इज नॉट स्टॅटिक, दॅट्स वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लर्न समथिंग. बट युअर माइंड इज स्टॅटिक, वी कॅन लर्न एनिथिंग ऑफ दिस वर्ल्ड. आपलं जर मन स्थिर असेल तर जगातील कोणतीही गोष्ट आपण शिकू शकतो. बट युअर आपर माइंड इज नॉट स्टॅटिक, इट इज नॉट पॉसिबल टू लर्न समथिंग. दॅट शुड बी नोटेड व्हेरी केअरफुली. बीइंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 ईच. पुढची एंट्री, पैसे मिळाले. पैसे मिळाले की आपण नेहमी पैसे, व्हेन मनी रिसिव्ड वी ऑलवेज गिविंग डेबिट टू बँक अकाउंट ऑर कॅश अकाउंट, बँक अकाउंट डेबिट. आता इथं कशावर पैसे मिळाले? फर्स्ट कॉलला टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, म्हणजे पाचव्या एंट्रीला इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला डेबिट दिलं, इथं काय देणार? क्रेडिट. आता इथं फक्त एक लक्षात घ्यायचं की फर्स्ट कॉलचे पैसे किती शेअर्सवर आले नाहीत, 50,000 शेअर्सवर यायला पाहिजे होते, 25 प्रमाणे यायला पाहिजे होते. मात्र सुजय यांनी 500 शेअर्स घेतले होते, त्यांनी 500 शेअर्सचे पैसे दिले नाहीत, म्हणजे 500 गुणिले 25 म्हणजे 12,500 रुपये दिले नाहीत, म्हणजे 12,50,000 12,500 गेले, मायनस केले, गेले म्हणजे मायनस केले, म्हणजे मिळाले 12,37,500. म्हणून इथं आपण लिहिले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 12,37,500. नॅरेशन लिहिताना आता इथं आपण थोडासा अलर्ट करणार, बदल करणार की 50,000 रुपये किती शेअर्सवर पैसे आले नाहीत, 500, म्हणजे किती शेअर्सवर पैसे आले? 49,500. बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड ऑन 49,500 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 ईच. आता इथं आपण 3 टप्पे झाले, 4 टप्पे आहेत, पण 4th टप्पा कंपनीनं फॉलो केला नाही, म्हणजे फायनल कॉलची रक्कम मागितलेली नाही आणि आपल्याला त्या पद्धतीने उत्तर द्यायचे. त्यामुळे फायनल कॉलच्या 2 एंट्री घेणार नाही, बिकॉज दॅट नॉट डायरेक्टली आस्क्ड इन आवर प्रॉब्लेम अँड इट इज क्लिअरली स्टेटेड इन द प्रॉब्लेम दॅट द फायनल कॉल वॉज नॉट मेड बाय द कंपनी. दॅट्स वाय
these two entries regarding final call we are not taking here. आता त्यानंतरचा टप्पा असतो की शेअरचे पैसे न आल्याबद्दल ते शेअर जप्त केले. किती शेअर जप्त केले? 500 शेअर जप्त केले. का केले? तर पैसे आले नाहीत. व्यक्ती कोण हे महत्वाचं नाही, किती नंबरवर पैसे आले नाहीत, ते 500 शेअर्सवर आले नाहीत. आता इथे 100 रुपयाचा शेअर्स होता पण आपण मागणी किती केली? 80 रुपयाची केली. म्हणजे फायनल कॉलची केली नाही, म्हणजे 20 रुपये गेले, म्हणजे 80 रुपयाची मागणी केली. म्हणून आता इथे एक नियम आपण तयार करणार. वी आर मेकिंग ए रूल, वेन शेअर्स आर फॉरफिटेड कन्सिडर नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड इन टू कॉल्ड अप अमाउंट. हे वाक्य मी या प्रॉब्लेम पुरतं वापरतोय. या उत्तरासाठी हे आपण लक्षात घेणार. हे वाक्य मी चेंज कसं करू शकतो? समजा 100च्या 100 मागितले असते तर मी वाक्य असं म्हणू शकतो, वेन शेअर्स आर फॉरफिटेड कन्सिडर दी फेस व्हॅल्यू ऑफ इच शेअर. फेस म्हणजे मूळ किंमत. 100 लक्षात घ्या. सगळे पैसे मागितले तर, सगळे पैसे नाही मागितले तर काय शब्द वापरला? इन्स्टेड ऑफ फेस व्हॅल्यू वी आर स्टेटिंग दॅट कॉल्ड अप अमाऊंट. म्हणजे आता इथं रूल आपण तयार करतो, जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले एका शेअरची कॉल्ड अप अमाऊंट. इथं शेअर जप्त केले 500, कारण त्यांनी अलॉटमेंटचे आणि फायनल कॉलचे, सॉरी फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीत. 500 शेअर्सवर पैसे दिलेले नाहीत आणि आपण 100 पैकी 80 मागितले. म्हणजे 500 गुणिले 80 म्हणजे 40,000 कॅपिटल अकाउंटला डेबिट देणार. आणखी एक रूल, दुसरा रूल, शेअर फॉरफिटेडची एंट्री करताना कॅपिटल अकाउंटला डेबिट देणे. आत्तापर्यंत ज्या एंट्री घेतल्या त्या एंट्रीमध्ये कुठंही कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलेलं नाही. कुठं डेबिट द्यायचं? शेअर फॉरफिटेडच्या एंट्रीला द्यायचं. बाकी ज्या पूर्वी ज्या वरती एंट्री घेतल्या 1 ते 6 जिथं जिथं कॅपिटल शब्द आला त्या तिथं आपण क्रेडिट दिलेले, डेबिट दिलेलं नाही. म्हणजे आपला दुसरा रूल झाला, शेअर जप्त केल्यानंतर कॅपिटल अकाउंटला डेबिट देणे, 40,000 रुपये दिलं. टू, ज्याच्या ज्या स्टेजला पैसे आले नाहीत त्या स्टेजचं नाव लिहितो. टू इक्विटी शेअर अलॉटमेंटवर पैसे आले नाहीत, टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला आले नाहीत. म्हणजे जेवढे पैसे आले नाहीत ती रक्कम लिहिली पुढं. अलॉटमेंटला 7,500 आले नाहीत, 7,500. फर्स्ट कॉलला 12,500 आले नाहीत, म्हणजे टोटल आले नाहीत 20,000. डेबिटची बेरीज आहे 40,000, क्रेडिटची बेरीज पण पाहिजे 40,000. म्हणजे क्रेडिटला फरक येतो 20,000. त्या जो फरक आला त्याला मी तर रेड सिम्बॉल केलेला आहे, रेड स्टार केलेला आहे. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट, डिफरन्स ऑकर्ड इज नेम्ड ॲज शेअर फॉरफिटेड अकाउंट बिकॉज शेअर्स वेअर फॉरफिटेड. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, शेअर फॉरफिटेडच्या एंट्रीमध्ये जी फरकाची रक्कम येते त्याला शेअर फॉरफिटेड अकाउंट असं म्हटलं जातं. नॅरेशन, बीइंग 500 इक्विटी शेअर्स फॉरफिटेड ऑन अकाउंट ऑफ नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल. ही झाली फॉरफिटेडची एंट्री, एकच एंट्री. आता रिइश्यूची एंट्री, रिइश्यूची एंट्री आता घेणार. 500 शेअर्स विकले, परत विकले, जप्त केलेले शेअर्स परत विकले, त्याला म्हणतो आपण रिइश्यू ऑफ शेअर्स. किती शेअर्स जप्त केले होते? 500. रिइश्यू किती केले? 500 रिइश्यू करावे असं काही नाही. समजा 400 पण होऊ शकतात रिइश्यू, 300 होऊ शकतात, 200 होऊ शकतात, 100 होऊ शकतात, पण इथं 500च्या 500 रिइश्यू केले. म्हणजे जेवढे शेअर्स रिइश्यू केले गुणिले त्या शेअरची इश्यू प्राइस, इथं 30 रुपयाला दिला. म्हणजे 500 गुणिले 30 म्हणजे 15,000 रुपये मिळाले. बँक अकाउंट डेबिट 15,000. डायरेक्ट मी जातो पुढे टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता कॅपिटल अकाउंटला मात्र रिइश्यूमध्ये क्रेडिट देणार. म्हणजे आपण कॅपिटल अकाउंटला जनरली क्रेडिटच देतोय, फक्त डेबिट कुठं देतोय? एकाच ठिकाणी देतोय. कोणत्या ठिकाणी? शेअर फॉरफिटेडची एंट्री करताना. अन्य ठिकाणी कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिटच देत असतो. आता इथं क्रेडिट देत असताना काय नियम लक्षात घेतला? जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले त्याची कॉल्ड अप अमाऊंट, म्हणजे 500 गुणिले किती मागितले? एका शेअरचे 100 पैकी 80 मागितले, म्हणजे 500 गुणिले
80 म्हणजे 40,000. आता इथं पाहिलं आपण की पैसे आले 15,000, त्याला डेबिट दिलं बँक अकाउंट डेबिट 15,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000. म्हणजे क्रेडिटला 40,000 येतं, डेबिटला 15,000 येत आहे. फरक येतो, दोन्ही आपल्याला टॅली करायचे असते, दोन्ही बाजू इक्वल करायचे असतात, बॅलन्सिंग करायचे असतात, सारख्या करायचे असतात, करेक्ट करायचे असतात. म्हणजे डेबिटला जो फरक येतो तो येतो 25,000, आणि त्याला आपण नाव परत देणार शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. आता इथं आपण कमी रकमेला शेअर्स दिला त्याला म्हणतो डिस्काउंट. म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं डिस्काउंट ऑन रिइश्यू ऑफ शेअर्स. कुठे डिस्काउंट दिला? रिइश्यूला दिला, पहिल्यांदा नाही दिला, रिइश्यूला डिस्काउंट दिला. बी 500 फॉरफिटेड फॉरफिटेड इक्विटी शेअर्स रिइश्यूड ऍट ₹30 इच अँड अमाऊंट रिसिव्ड इन फुल. इथं आपण क्लिअर कट लिहिलं, आपण जे एंट्रीमध्ये जे काय उल्लेख केला त्याचं मिनिंग इथं दिलेलं आहे की 500 शेअर्स जप्त केलेले परत विकले 30 रुपये प्रमाणे आणि सर्व रक्कम प्राप्त झाली. शेवटची एंट्री ट्रान्सफर एंट्री. ट्रान्सफर एंट्री काय की एंट्री नंबर 7 आणि एंट्री नंबर 8 इथं बघायचं. आता इथं एंट्री नंबर 7 ला, एंट्री नंबर 7 ला शेअर फॉरफिटेड अकाउंटला आपण क्रेडिट दिले किती रुपयेनी? लिहिलेलं शेअर फॉरफिटेड अकाउंटला क्रेडिट दिले आपण 20,000 रुपये. इथं डेबिट किती दिलंय? 25,000 रुपये. म्हणजे इथं कंपॅरिझन करायचं डेबिट आणि क्रेडिट. आता इथं क्रेडिटची बेरीज ज्यादा आहे, सॉरी 30,000 आहे, आणि डेबिटची बेरीज कमी आहे. म्हणजे डेबिट आणि क्रेडिटचं कंपॅरिझन करतोय आपण. आता कंपॅरिझन करत असताना फक्त 7 नंबरचे आणि 8 नंबरचं शेअर फॉरफिटेड रक्कम बघायची. शेअर फॉरफिटेड शेअर फॉरफिटेड. आता इथं आपण असं बघितलं शेअर फॉरफिटेड अकाउंटची बेरीज येते डेबिटची 25,000 आणि क्रेडिटची येते 20,000. म्हणजे फरक आला 5,000. म्हणजे कोणती बाजू मोठी इथं? शेअर फॉरफिटेडची कोणती बाजू मोठी? इथं डेबिटला 25,000 दिले आणि क्रेडिट 20,000 दिले, म्हणजे याची डेबिट बाजू. म्हणजे फरक कुठं लागतो? क्रेडिटला. म्हणजे शेअर फॉरफिटेड अकाउंटला क्रेडिट दिलं पाहिजे. किती रुपये दिलं पाहिजे? 5,000. म्हणजे ज्यावेळेस शेअर फॉरफिटेड अकाउंटला क्रेडिट देणार तेव्हा गुडविल अकाउंटला डेबिट देणार. याच्या विरुद्ध असतं कधी कधी, याच्या विरुद्ध आपण एंट्री घेतलेले आहेत आत्तापर्यंत की कधी कधी शेअर फॉरफिटेड अकाउंटला आपण ज्यावेळेला डेबिट देतो तेव्हा कॅपिटल रिझर्वला क्रेडिट द्यायचं. म्हणजे इथं ट्रान्सफरला दोन पर्याय आहेत, टू अल्टरनेटिव्ह आर अवेलेबल, कन्सिडर व्हॉट इज अप्लिकेबल ॲज पर स्टेटेड इन दी प्रॉब्लेम इन अवर सोल्युशन. प्रॉब्लेममधले जशी माहिती असेल त्या आधारे आपण उत्तर मूव्ह करतोय. त्यामुळे इथं प्रॉब्लेममध्ये असा रिझल्ट आला फायनल की शेअर फॉरफिटेड 7 नंबरच्या एंट्रीला 20,000 रुपये आहेत, क्रेडिट बॅलन्स आहे. 8 नंबरच्या एंट्रीला 25,000 आहे, डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे शेअर फॉरफिटेडचा अजून बॅलन्स कमी पडतो, क्रेडिट किती रुपयेनी? 5,000 आहे. म्हणून शेअर फॉरफिटेड अकाउंटला क्रेडिट दिलं आणि गुडविल अकाउंटला डेबिट दिलं. बिंग ट्रान्सफर एंट्री इज मेड. ही एंट्री या प्रॉब्लेममध्ये नवीन आली. मागं आपण ज्या एंट्री घेतल्या पाठीमागच्या काही पिरियड्समध्ये, तर तिथं आपल्या लक्षात आलं की मेजॉरिटी इथं फरक येत होता, तो फरक आपण शेअर फॉरफिटेड अकाउंटला डेबिट करत होतो आणि कॅपिटल रिझर्वला क्रेडिट करत होतो. मात्र या प्रॉब्लेममध्ये रिव्हर्स केस आलेली आहे. नॅरेशन, बिंग ट्रान्सफर एंट्री इज मेड. एकंदर आपण इतर 9 एंट्री घेतल्या, त्याचं मी अनालिसिस करतो की कशा 9? अप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटच्या 2, फर्स्ट कॉलच्या 2 एंट्री झाल्या 6. शेअर फॉरफिटेडची फक्त एकच एंट्री लागतो. वी आर मेकिंग ओनली 1 एंट्री फॉर शेअर फॉरफिटेड अकाउंट, काइंडली रिमेंबर दॅट. एकच एंट्री आपण घेतो. रिइश्यूला पण एकच घेतो. म्हणजे फॉरफिटेडची 1, 6+1=7, रिइश्यूची 1, 8, आणि या दोन या फॉरफिट आणि रिइश्यू म्हणून ट्रान्सफर एंट्री घेतो 3, 9. अशा 9 एंट्री घेतलेल्या आहेत. आता यातच मी वर्किंग नोट याच्याच तयार केले आहेत. म्हणजे आय हॅव प्रिपेअर्ड वर्किंग नोट्स फॉर युअर इन्फॉर्मेशन. वर्किंग नोट नंबर 1, एक्सिस अप्लिकेशन मनी. किती एक्सिस अप्लिकेशन मिळाले हे आपण वर्किंग नोटमध्ये केलेले की आपण किती अर्ज आले. नंबर ऑफ डिमांडेड शेअर्स 80,000, नंबर ऑफ इश्यूड शेअर 50,000, एक्सिस डिमांड 30,000 शेअर्स. आता एक्सिस डिमांड म्हणजे आपल्याला
अर्ज ज्यादा आले 30,000 अर्ज झाले ज्यादा आले आणि 30,000 अर्जावर आपण 25 प्रमाणे ॲप्लिकेशनचे पैसे घेतलेत, म्हणजे किती पैसे घेतलेत 7.5 लाख रुपये घेतलेत. हे कुठं ॲडजस्ट केलेत? एंट्री नंबर 3 ला केलेत. कशाला केलेत? अलॉटमेंटला केले, सॉरी एंट्री नंबर 4 ला केलेत. कशाला केलेत? अलॉटमेंट अकाउंटला ॲडजस्ट केलेत. म्हणजे आपण तिथं 4 नंबरच्या एंट्रीमध्ये असं लिहिलं आहे, बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. तिथं ॲप्लिकेशन अकाउंटला 7.5 लाख रुपये दिलेत, त्याचं वर्किंग इथं आलेलं आहे. नोट नंबर 2, इक्विटी शेअर्स डिमांडेड बाय सुजय. आता मी पहिल्यांदा सुरुवात प्रॉब्लेम करताना ते एक्सप्लेन केलं होतं की एका व्यक्तीनं 1,000 शेअर्स मागितले आणि आपलं असं ठरलं की 80% शेअर द्यायचे, म्हणजे 800 शेअर्स त्यांना द्यायचे, म्हणजे त्यांचे ज्यादा अर्ज किती आले 200. तोच बेस घेऊन हे आपण इथं या प्रॉब्लेमला आपण ते मॅच करणार आहे. बघा इथं लिहिलेलं आहे, डिमांडेड शेअर्स 80,000, इश्यूड शेअर्स 50, म्हणजे 80,000 शेअर्स मागितले तर आपण 50,000 देतो. तर आपल्याला शोधायचंय की सुजयला 500 शेअर दिलेत, म्हणजे त्यांनी डिमांड किती केला असेल. म्हणजे फॉर्म्युलामध्ये लिहिलं 500/50,000 × 80,000 आणि आन्सर इज 800 इक्विटी शेअर्स. म्हणजे आता इथे एक लक्षात आपल्या आलं की सुजयला प्रत्यक्ष 500 शेअर्स दिलेत, पण त्याने किती मागितले होते 800, म्हणजे यांचे ज्यादा पैसे किती आले 300 अर्जावर, किती प्रमाण ॲप्लिकेशनला 25, 7,500 ज्यादा आले. ते आपण पुढच्या नोटला घेतले. पा एक्सिस ॲप्लिकेशन फ्रॉम मनी फ्रॉम मिस्टर सुजय, सुजयपासून ज्यादा ॲप्लिकेशनचे पैसे किती आले हे नोटला घेतले. बघा नोट नंबर 2 मधून आपण शोधलं, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स डिमांडेड बाय मिस्टर सुजय 800 मागितले, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स अलॉटेड सुजय 500 हे प्रॉब्लेममध्ये दिलं. एक्सिस डिमांड इथलं 800 − 500 म्हणजे एक्सिस डिमांड किती 300. एक्सिस डिमांड म्हणजे मागणी म्हणजेच ॲप्लिकेशन. मग एक्सिस ॲप्लिकेशन फक्त सुजयकडून किती आले हे बघितलं. मग असे बघितलं टोटल किती ॲप्लिकेशन एक्सिस, इथं फक्त सुजयकडून किती आले ज्यादा किती 300 शेअर्सवर 25 प्रमाणे, म्हणजे ज्यादा पैसे ॲप्लिकेशनचे किती आले सुजयकडून 7,500. आता पुढची नोट घेतोय की आपण अलॉटमेंट मनी ड्यू दाखवले किती शेअर्सवर, एंट्री नंबर 3 ला ते लिहिलेलं आहे आपण 50,000 शेअर्सवर, किती प्रमाण 30 प्रमाण, ज्यादा म्हणजे येणं किती दाखवले 15 लाख. आता 15 लाख येणं दाखवले मात्र सुजयनं अलॉटमेंटचे मध्ये पैसे दिलेले नाहीत. किती दिले नाहीत? 500 शेअर्सवर 30 प्रमाण 15,000 असं प्रथम दर्शनी दिसतंय, पण त्यांचे एक्सिस ॲप्लिकेशन मनी किती आले तर अगोदरच 7,500, म्हणजे प्रत्यक्ष पैसे किती आले नाहीत 7,500. म्हणजे पा 15 लाख रुपये येणं होतं फक्त सुजयकडून, येणं होतं 15,000, त्यातले त्यांचे ज्यादा पैसे आले 300 शेअर्सवर 7,500, म्हणजे प्रत्यक्ष पैसे आले नाहीत 7,500. म्हणजे आपण एंट्री नंबर 4 ला लिहिलं होतं 4 ला आपण लिहिलं होतं 15 लाख येणं, त्यातलं 14,92,000 आले असं लिहिलं होतं, म्हणजे 7,500 नाही आले. ते इथं 5 नंबरच्या नोटला आलेले 7,500 आले नाहीत. आता हेच मी फायनलाइज केले असं अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता हे कसं फायनलाइज केले बघा, एंट्री नंबर 3 शी रिलेटेड भाग आहे. अलॉटमेंट मनी ड्यू किती शेअर्सवर 50,000, किती प्रमाणे 30,000, 30 प्रमाणे टोटल किती ड्यू 15 लाख. 15 लाख अलॉटमेंटला मिळायला पाहिजे होते. टोटल एक्सिस ॲप्लिकेशन किती 30,000. एका ॲप्लिकेशनला किती घेतले 25,000, म्हणजे ज्यादा पैसे अगोदरच आलेत किती 7.5 लाख ॲप्लिकेशनला. ते कुठं ॲडजस्ट केले? अलॉटमेंटला, म्हणजे अलॉटमेंटचं येणं कमी दाखवलं, 15 लाखातून गेले 7.5 लाख, म्हणजे राहिले 7.5 लाख. अमाऊंट ॲक्च्युली नॉट रिसिव्ह्ड फ्रॉम मिस्टर सुजय ॲट द टाईम ऑफ अलॉटमेंट. आता इथं सुजयची केस मांडलेली, सुजय किती शेअर्स घेतले 500, त्यांच्याकडनं 30 रुपयाप्रमाणे किती पैसे यायला पाहिजे होते 15,000, मात्र त्यांचे एक्सिस ॲप्लिकेशन किती केले होते 300 केले होते, त्यावेळा पैसे किती दिले होते ज्यादा 25, म्हणजे ज्यादा पैसे अगोदरच किती आले 7,500. म्हणजे 15,000 या स्टेजला प्रथम सेशनी नाही आलं असं वाटतंय, पण 7,500 अगोदरच आलेले आहेत, म्हणजे
15,000 7,500 मायनस केले म्हणजे प्रत्यक्ष पैसे नाही किती मिळाले 7,500, म्हणजे अलॉटमेंट वर प्रत्यक्ष पैसे किती मिळाले अलॉटमेंट स्टेजला, म्हणजे बँक अकाउंट डेबिट 7,42,500 आपण लिहिले 3 नंबरच्या एंट्रीला, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 7,50,000 टो इक्विटी शेअर अलॉटमेंट 14,92,000 असे लिहिले, म्हणजे 15 लाखापैकी मिळाले 14,92,500 म्हणजे नाही मिळाले 7,500 त्या नोटमध्ये दाखवलेले आहेत. अशा रीतीनं वी हॅव टेकन ए प्रॉब्लेम विच इज डिफरंट दॅन रेग्युलर प्रॉब्लेम्स अँड आय एम कन्क्लुडिंग माय स्पीच हिअर. थँक्यू.